नगराध्यक्ष संजू परब यांनी केशवसुत कट्टा इथं भव्य दिव्य शिवजयंतीचं आयोजन केलं होतं. या भव्य दिव्य शिवजयंतीला आमदार नितेश राणेंनी भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. नगराध्यक्ष संजू परब यांनी केशवसुत कट्टा इथं भव्य दिव्य शिवजयंतीचं आयोजन केलं होतं. संजू परब यांच्या संकल्पनेतून केशवसुत कट्ट्यावर पहिल्यांदा शिवजयंती साजरी झाली. या कार्यक्रमाचं उद्घाटन संजू परब यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं. यानिमित्त भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर मोती तलावाच्या मध्यभागी असलेल्या केशवसुत कट्ट्याला शिवप्रेमींनी तेज आलं होतं. यावेळी पालिकेकडून दिव्यांगांसाठीच्या राखीव निधीचं वाटप करण्यात आलं. 103 लाभार्थ्यांना 9,90,000 रुपये निधीचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, आरोग्य सभापती ॲडव्होकेट परिमल नाईक, मुख्याधिकारी संतोष जिरगे, नगरसेवक शुभांगी सुकी, भारती मोरे, उत्कर्षा सासोलकर, दीपाली भालेकर, उदय नाईक, सुरेंद्र बांदेकर यांसह शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते. याच दरम्यान केशवसुत कट्ट्यावर शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा उभारण्यात येणार आहे अशी घोषणा नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. खरं तर आदरणीय नगराध्यक्षांची संकल्पना होती की शिवजयंती एक वेगळ्या पद्धतीने भव्य दिव्य स्वरूपात साजरी करावायची आहे. त्या दृष्टीने एक पाऊल आहे. त्यांचा एक मानस आहे जो नगराध्यक्ष होण्यापूर्वीपासूनचा आहे की या ठिकाणी संपूर्ण सावंतवाडी शहरात शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा असा नाही आहे आणि तो त्यांचा संकल्प पूर्वीपासूनच होता. आणि त्यांनी यावर्षी नगराध्यक्षपदाची सूत्रं घेतल्यानंतर प्रथमतः या केशवसुत कट्ट्यावर ह्या पुतळ्याचं त्यांनी आज रोहण केलेलं आहे आणि पुढच्या वर्षीपासून त्यांनी आपल्या संकल्पाला मार्ग देताना एक भव्य दिव्य असा पुतळा उभारण्याचा त्यांनी योजलेला आहे. खरं तर आज शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांचं आणखी एक मानस होता की खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी आपल्या समाजातील सर्व तळागाळातील लोकांना एकत्र घेऊन हे आपलं स्वराज्य संपादन केलेलं होतं. तर त्यामध्ये विकलांग किंवा दिव्यांग समाजातील हा घटक मागे पडू नये आणि त्याकरिताच नगर परिषदेच्या 3% राखीव निधीतून सुमारे 9,90,000 रुपये आज रोजी साधारण 109 विकलांग नागरिकांना सावंतवाडी नगर परिषदेतर्फे त्यांच्या संकल्पनेतून आज आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. दरम्यान नगराध्यक्ष संजू परब यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य शिवजयंतीनिमित्त आमदार नितेश राणे शिवरायांना वंदन करण्यासाठी सावंतवाडीत दाखल झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जय छत्रपती महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय छत्रपती महाराज की जय. तर महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं शिवस्मारक सावंतवाडीत उभारणार अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती ॲडव्होकेट परिमल नाईक, नगरसेवक उदय नाईक, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, नगरसेविका दीपाली भालेकर, भाजपा पदाधिकारी अजय गोंदावळे, मोहिनी मडगावकर, चित्रा भिसे, दिलीप भालेकर, संजू विरनोडकर यांसह शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते. आम्ही इकडच्या स्थानिक जनतेला मी विश्वास देतो की पुढच्या शिवजयंतीच्या अगोदर जसं नगराध्यक्षांनी शब्द दिलेला आहे तसं इथे पुष्पहार करण्यासाठी इथे आम्ही सर्वजण त्या पुतळ्याच्या समोर स्मारकाच्या समोर उपस्थित राहून एक भव्य दिव्य स्मारक महाराजांचं ते कसं उभं करता येईल त्यासाठी आम्ही आमचं नियोजन निश्चित पद्धतीने करू. आणि फक्त सिंधुदुर्गाला अभिमान वाटणार नाही पण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं एक भव्य स्मारक इथे उभं करून सावंतवाडीच्या वैभवाला अजून त्याच्यामध्ये वैभव आणण्याचं काम ह्या स्मारकाच्या माध्यमातून होईल, शिवस्मारकाच्या माध्यमातून होईल असं मला निश्चित पद्धतीने वाटतं. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.